नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 3.4 इंग्लिश पाठ्यपुस्तकातील 3.4 लेट्स मार्च मीन्स चला आगेकूच करूयात किंवा चला झेप घेऊयात, चला प्रगती करूयात अशा अर्थाचा हा लेसन अभ्यासणार आहोत। तर हा जो लेसन आहे नोबेल पारितोषिक विजेते माननीय कैलास सत्यार्थी यांच्या भाषण स्वरूपामध्ये असलेला हा लेसन आहे। याचे दोन भाग केले, दोन पार्ट्स केले आहेत। तर मग दोन पार्ट्स मध्ये या धड्याचं किंवा या भाषणाचं विभाजन केलेलं आहे। तर मग आपण आपल्याला हे भाषण जे आहे, भाषण स्वरूपामध्ये हा जो धडा या ठिकाणी अभ्यासला आहे लेट्स मार्च हा अभ्यासूयात। पार्ट फर्स्ट। माय डियर चिल्ड्रेन ऑफ द वर्ल्ड, युअर मॅजेस्टीज, युअर रॉयल हायनेसेस, एक्सलन्सीज, डिस्टिंग्विश्ड मेंबर ऑफ द नॉर्वियन नोबेल कमिटी, डियर ब्रदर टॉम हार्किंग, ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड माय डिअर डॉटर मलाला। भाषणाच्या सुरुवातीला नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांचं भाषण चालू आहे आणि ते भाषण करताना सर्व स्टेजवर गेल्यानंतर सर्वांना उद्देशून बोलत आहेत, म्हणतायत, जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, मुलांनो, माननीय राजे व राणी साहेब आणि आपण रॉयल हायनेस उच्च पदस्थ हो, नॉर्वेजियन नोबेल कमिटीचे प्रतिष्ठित सदस्य, माझे प्रिय बंधू टॉम हार्किंग, बंधू आणि भगिनीनो, आणि माझी प्रिय कन्या मलाला, या सर्वांना हे भाषण उद्देशून ते करत आहेत। तर मलाला नावाची जी मुलगी आहे, पाकिस्तानची मुलगी आहे, 2014 या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता, शांततेचा नोबेल पुरस्कार, आणि तो शांततेचा नोबेल पुरस्कार दोन व्यक्तीमध्ये वाटून देण्यात आला होता। एक होते आपल्या भारताचे कैलास सत्यार्थी आणि दुसरी होती मुलगी ती म्हणजे पाकिस्तानची युसुफ झाई मलाला। तर या दोन व्यक्तीमध्ये हा पुरस्कार दिलेला होता आणि मग अशा प्रकारे सर्वांना हे उद्देशून बोलत आहेत। पहा, फ्रॉम दिस पोडियम ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी आय ॲम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द अन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम विदाज। ते सांगतायत, शांती आणि मानवतेचे या व्यासपीठावर ज्ञानाच्या प्राचीन ग्रंथातील वेदांचे पठन करण्यासाठी मला आमंत्रित केले गेले हा माझा मोठा सन्मान आहे असे मी समजतो। या ठिकाणी रिसाइट म्हणजेच पठन करणे, पाठांतर करणे, खूप म्हणजे ते सांगत आहेत या ठिकाणी, दिस मंत्रा कॅरीज अ प्रेयर अँड ॲस्पायरेशन अँड अ रिझॉल्व दॅट हॅज अ पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅन मेड क्रिसीस। कवी सांगत आहे या ठिकाणी कैलास सत्यार्थी हे सांगत आहेत की या हा जो मंत्र आहे हा मंत्र एक प्रार्थना आहे, आकांक्षा आहे, निग्रह आहे, ज्यात मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे। मानवासाठी जे निर्माण केलेले संकट आहेत त्याच संकटामधून मानवता, ह्युमॅनिटी म्हणजे मानवता, मानवतेलाच मुक्त करण्याची क्षमता आहे असं ते सांगत आहेत। लेट्स टुगेदर इन परस्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस, नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट ऑर लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट अँड फ्रॉम साऊथ टू नॉर्थ। ते सांगत आहेत, चला एकत्र येऊयात, जागतिक उत्कर्षाच्या दिशेने मार्गकरण करीत असताना पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत
आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये, तर यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं ते सांगतात. लेट्स स्पीक टुगेदर, लेट आवर माइंड्स कम टुगेदर, लर्निंग फ्रॉम द एक्सपीरियन्सेस ऑफ आवर एन्सेस्टर्स, लेट अस टुगेदर क्रिएट अ नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट ऑल. सांगतात चला आपण एकत्र बोलूयात, आपली मने एकत्र आणूयात, आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून शिकून सर्वांसाठी हितकारक अशा ज्ञानाची निर्मिती करूयात. सर्वांना जे ज्ञान हितकारक असेल, जे फायद्याचं असेल, असं ज्ञान निर्माण करण्याचा आपण सर्व एकत्र येऊन प्रयत्न करूयात असं सांगतात. आय बो टू माय लेट पॅरेंट, टू माय मदरलँड इंडिया अँड टू मदर अर्थ. माझ्या दिवंगत आईवडिलांना, भारत माझ्या मातृभूमीला आणि भूमातेला मी वंदन करतो. विथ अ वॉर्म हर्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाईम आय हॅव बीन लिबरेटेड. ईच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लेवरी. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन दिअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड्स स्माइलिंग. ज्या ज्यावेळी मी बालकाला गुलामगिरीतून मुक्त केले, ते सांगत आहेत मला देव हसताना दिसला. तो देव कधी दिसायचा हसताना? तर तो देव त्यांना दिसला आहे पा, सांगत आहेत कैलास सत्यार्थी. मी ज्या ज्यावेळी एखाद्या बालकाला गुलामगिरीमधून, चाइल्ड लेबर म्हणजेच गुलामगिरी, या गुलामगिरीमधून मुक्त केलं आहे आणि त्या प्रत्येक वेळी मी स्वतंत्र झालो आहे असं ज्या वेळेस त्या बालकांना वाटायचं, त्या हजारो हृदय आठवणी हृदयांशी मी आजही माझ्या जागे आहेत. त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या हास्याने, स्मित हास्याने मी ईश्वराचे हास्य किंवा देवाचे जे हसणे आहे ते अनुभवले आहे, पाहिलं आहे असं सांगतात. आय गिव बिगेस्ट क्रेडिट ऑफ द ऑनर टू माय मोमेंट्स कालू कुमार धूमदास अँड आदर्श किशोर फ्रॉम इंडिया अँड इकबाल मसीह फ्रॉम पाकिस्तान हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाय फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ द चिल्ड्रन. मी या सन्मानाचं सर्वात मोठं श्रेय माझ्या चळवळीत काम करणारे भारतातील कालू कुमार धूमदास आणि आदर्श किशोर तसेच पाकिस्तानचे इकबाल मसीह यांना जाते, ज्यांनी बालकाचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. आय हम्बली ॲक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टिर्स, माय फेलो ॲक्टिव्हिटीज अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन. जगातील माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या देशबांधवाच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकार करत आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे इज अ कनेक्ट बिटवीन टू सेंटर ऑफ द ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड अन्शियंट अँड मॉडर्न. भगवान बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी यांच्या महान भारतभूमीतून नॉर्वेकडे झालेला हा माझा प्रवास म्हणजे वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा एक दुवा आहे. फ्रेंड्स, द नोबल कमिटी हॅज जनरसली इन्व्हाइटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट बिकॉज आय एम नॉट रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स अँड द फेस ऑफ इनविजिबिलिटी. ते सांगत आहेत की मित्रांनो, नोबेल समितीने मला येथे सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं आहे. खरं तर मी सांगतो, परंतु आदरपूर्वक मी हे करू शकत नाही कारण मी येथे शांततेच्या ध्वनीचे, निष्पाप आक्रोशांचे आणि अदृश्यतेमागील चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करत आहे. अदृश्यतील चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करत आहे
त्यामुळं मी हे भाषण करण्यास खरं तर असमर्थ आहे असं मला वाटतं. आय रिप्रेझेंट मिलियन ऑफ दोज चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड अँड दॅट्स व्हाय आय हॅव किप्ट अन एम्प्टी चेअर हिअर ॲज अ रिमाइंडर. मागे राहिलेल्या लाखो मुलांचे मी प्रतिनिधित्व करीत आहे आणि त्याचे स्मरण म्हणून मी एक खुर्ची रिकामी ठेवली आहे. आय हॅव कम हिअर ओनली टू शेअर द व्हॉइसेस अँड द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन बिकॉज दे आर ऑल अवर चिल्ड्रन. जेस्चर टू एव्हरी वन इन द ऑडियन्स आय हॅव लुक इन टू देअर फ्राइटन अँड एक्झॉस्टेड आईज. आय हॅव हेल्ड देअर इंजर्ड बॉडीज अँड फेल देअर ब्रोकन स्पिरिट्स. ते सांगत आहेत की मी येथे केवळ त्या मुलांचे आवाज त्या मुलांचे स्वप्न पोहोचवण्यासाठी येथे आलो आहे. फक्त मी या ठिकाणी प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी किंवा प्राईज घेण्यासाठी आलो नाही सॉरी, तर मी त्या मुलांचे आवाज त्या मुलांचे स्वप्न पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे कारण ती सर्व आपली सर्वांची मुलं आहेत. प्रेक्षकांकडे निर्देशकर्ते सांगतायत त्यांचे भयभीत आणि थकलेले डोळे मी पाहिले आहेत. त्यांचे शरीर जखमी शरीरे या हाताने सावरले आहेत आणि त्यांच्या व्यथित मनातील भावनासुद्धा मी जाणवले आहेत आणि हे सर्व सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. 20 years ago in the foothills of the Himalayas I met a small skinny child laborer. He asked me, is the world so poor that it cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool. ते सांगतायत पहा 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या एका पायथ्याशी मला एक लहानसा बालमजूर भेटला होता आणि त्याने मला विचारलं की जग इतके गरीब आहे का की ते मला एक खेळणं आणि एक पुस्तक देऊ शकत नाही. त्याऐवजी माझ्या हातात जबरदस्तीने बंदूक किंवा हत्यार देत आहे. या मुलाच्या भावना ऐकून किंवा त्याचे शब्द ऐकून मलासुद्धा कसं तरी वाटलं असं ते सांगतायत. त्यांना जे आलेले जीवनामध्ये प्रसंग आहेत अनुभव आहेत हे भाषणाच्या रूपाने या ठिकाणी ते सांगतायत. कैलास सत्यार्थी पहा, आय मेट विथ अ सुदानी चाइल्ड सोल्जर. He was kidnapped by an extremist militia. As his first training lesson, he was forced to kill his friend and family. He asked me, what is my fault? एका सुदानी बाल सैनिकाला मी भेटलो. त्याचे सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या एका जहालमतवादी सेनेने अपहरण केलं. त्याचं एका जहालमतवादी सेनेने त्याचं अपहरण केलं आणि त्याच्या पहिल्या प्रशिक्षण धड्यामध्ये त्याला त्याच्या मित्रांना आणि कुटुंबाला ठार मारायला सांगण्यात आलं होतं. तो विचारतोय माझा दोष काय आहे. त्याने मला विचारलं माझा दोष काय. फ्रेंड्स, ऑल द ग्रेट रिलिजन्स टीचर्स टू केअर फॉर आवर चिल्ड्रन. जीसस सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हँडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग टू देम. द होली कुरान सेज, किल नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. मित्रांनो, मुलांच्या स्वप्नाचा चुराडा करण्याएवढा दुसरा कोणताही मोठा गुन्हा नाही आणि म्हणून मंदिर मशिदी चर्च आणि प्रार्थनागृहामध्ये आपल्या या सर्वांना सांगतोय की अशी ही मुलं आहेत. सर्व महान धर्म आपल्या मुलांना मुलांची काळजी घेण्यासाठी सांगतात. ख्रिश्चन धर्माचे येशू ख्रिस्त यांनी म्हटलेलं आहे, मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थोपवू नका कारण विश्वच त्यांच्यासाठी आहे. पवित्र ग्रंथ कुराण यामध्ये सुद्धा सांगितले गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. फ्रेंड्स, देअर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅन टू डिनाय द ड्रीम ऑफ आवर चिल्ड्रन. देअरफोर आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द टेम्पल अँड मॉस्क्यूज अँड चर्चेस अँड प्रेयर हाऊस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम ऑफ आवर चिल्ड्रन. मित्रांनो, आपल्या मुलांचा
मुलं जी आहेत त्यांची जी स्वप्न आहे त्या स्वप्नांचा चुरडा करण्याएवढा दुसरा कोणताही गुन्हा नाही। आणि म्हणूनच मंदिर मस्जिद चर्च या प्रार्थनागृहामध्ये आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी स्वप्नांसाठी स्थान नाही हे मला मान्य नाही। आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट वर्ड इज सो पुअर। आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट वर्ड इज सो पुअर व्हेन जस्ट वन वीक ऑफ ग्लोबल मिलिटरी एक्सपेंडिचर कॅन ब्रिंग ऑल द चिल्ड्रन टू क्लासरूम। संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चात जगातील सर्व मुलांना शाळेपर्यंत आणता येणार नाही एवढे हे जग गरीब आहे हे मला मान्य नाही। आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द शेकलेस ऑफ स्लेवरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्विस्ट फॉर फ्रीडम। आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर। या ठिकाणी सांगतात की ॲक्सेप्ट टू दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन। आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट द शेकलेस ऑफ स्लेवरी कॅन एव्हर बी स्ट्रॉंगर दॅन द क्विस्ट फॉर फ्रीडम। आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर। सर्व कायदे संविधान पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहेत हे मला मान्य नाही। स्वातंत्र्य मिळविण्याच्या ध्येयापेक्षाही गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात हे मला मान्य नाही मी हे मान्य करू शकत नाही असते सांगतायत। नेक्स्ट पेज माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी चाइल्ड। प्रत्येक मुलाला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हे माझ्या जीवनातील एकमेव ध्येय आहे। ते सांगतायत की प्रत्येक मुलाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे मग त्यासाठी त्यांचे ध्येयसुद्धा त्यांनी ठरवलं आहे फ्री टू ग्रो अँड डेव्हलप। मोठं होण्याचं आणि विकसित होण्याचे ध्येय फ्री टू ईट स्लीप अँड सी डे लाईट। निसंकोच खाण्याचे झोपण्याचे आणि मुक्त जगण्याचे स्वातंत्र्य त्यांना असायलाच पाहिजे। फ्री टू लाफ अँड क्राय मुक्तपणे हसायचे आणि मुक्तपणे रडायचे। फ्री टू प्ले अँड लर्न मुक्तपणे खेळण्याचे आणि मुक्तपणे शिकण्याचे स्वातंत्र्य। फ्री टू गो टू स्कूल अँड अबोव ऑल शाळेत जाण्याचे आणि या सर्वांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे फ्री टू ड्रीम। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मनमोकळेपणाने स्वप्न पाहण्याचे सुद्धा स्वातंत्र्य असायला पाहिजे। अशा प्रकारे मी माझे हे जीवनातील एकमेव ध्येय आहेत असे सांगतायत। आय हॅव द प्रिव्हिलेज ऑफ वर्किंग विथ मेनी करेजियस पीपल हू हॅव द सेम एम। वी हॅव नेव्हर गिव्हन अप अगेन एनी थिएटर ऑर अटॅक अँड वी नेव्हर विल। ते सांगत आहेत ज्यांचे उद्दिष्ट समान आहेत अशा अनेक धैर्यवान लोकांसमोर काम करण्याची मला संधी मिळाली। आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा आघातापुढे हार मानली नाही कधीही मानणारही नाही। वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स। We have reduced the number of out of school children by half. We have reduced the number of laborers by a third. We have reduced the child mortality and malnutrition and we have prevented millions of child deaths. ते सांगतात गेल्या दोन दशकामध्ये म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये आपण निश्चितच प्रगती केली आहे। शाळाबाह्य मुलांच्या संख्येत आपण निम्म्याने घट करू शकलो आहोत। बालमजुरांची संख्या एक तृतीयांशने म्हणजे 1/3 कमी झाली आहे। बालमृत्यूदर आणि कुपोषणाचे प्रमाणसुद्धा आपण कमी करू शकलो आहोत आणि लाखो बालमृत्यू आपण रोखू शकलो आहोत ही आपली निश्चितच प्रगती गेल्या 20 वर्षामध्ये मानावी लागेल। बट लेट अस मेक नो मिस्टेक ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन।
परंतु अजून कितीतरी मोठमोठी आव्हाने आपल्याला पेलायची आहेत, म्हणून आपल्याला कोणतीही हयगय करून चालणार नाही कोणतीही, कारण की आणखी भरपूर काम आपलं राहिलेलं आहे. फ्रेंड्स, द बिगेस्ट चॅलेंज ऑर बिगेस्ट क्रिसिस नॉकिंग ऑन द डोअर ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. ते सांगतायत मित्रांनो, मानवापुढे उभे ठाकले सर्वात मोठं आव्हान म्हणजे ते आहे फिअर. फिअर म्हणजे भीती, भय, आणि इंटॉलरन्स म्हणजेच असहिष्णुता. हे दोन संकट माणसाच्या भीतीचे किंवा माणसाचे जे येणारी सर्वात मोठे आव्हानं असणार आहेत मानवापुढे उभे राहिले. वी हॅव अटरली फेल आवर चिल्ड्रेन इन इम्पार्टिंग अन एज्युकेशन दॅट गिव्ज द मिनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ, अन एज्युकेशन दॅट गिव्ज अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमंग द यूथ. ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि उद्देश मिळेल, ज्यामुळे युवकामध्ये तरुणामध्ये जागतिक नागरिकत्व भावनेची जाणीव निर्माण होईल, असे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत, असं कैलास सत्यार्थी सांगत आहेत. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे वेन द कम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ धिस फेल्युअर विल कल्युमिनेट इन अनप्रेसेंटेड व्हायलन्स अँड दॅट विल बी सुसाइडल फॉर ह्युमन काइंड. या अपयशाचा एकत्रित परिणाम अभूतपूर्व हिंसेमध्ये परिणित होण्याचा दिवस फार दूर नाही. मित्रांनो, मला भीती आहे असे जर झाले तर ते मानवजातीसाठी निश्चितच आत्मघातक ठरेल. त्यामुळे लक्षात ठेवा की मानवजातीसाठी खूप आत्मघाती आहे. राईट्स, सिक्युरिटी, होप ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. तर अधिकार, सुरक्षितता, अपेक्षा केवळ शिक्षणाद्वारे पुन्हा प्रस्थापित केल्या जाऊ शकतात असं कैलास सत्यार्थी आपल्याला सांगत आहेत. यंग पीपल लाईक मलाला आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. सो माय डॉटर मलाला अँड अदर डॉटर्स इन्क्लुडिंग कायनाथ, इन फॅक्ट टू कायनाथ अँड शाजिया अँड द डॉटर्स फ्रॉम आफ्रिका अँड फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. मलाळासारखे तरुण लोक ती फक्त मलाळा नव्हे तर माझी मुलगी मलाळा असे या ठिकाणी संबोधित करतो. तर माझी मुलगी मलाळा आणि इतर कन्या ज्यांच्यामध्ये कायनातचा समावेश आहे, खरं तर दोन कायनात म्हणजे एक शाजिया आणि दुसरी आफ्रिकेतली मुल. शाजिया, कायनात आणि शाजिया, आफ्रिकेतील मुली आणि जगभरातील अनेक मुली ठामपणे उभ्या राहत आहेत. दे आर रायझिंग अप अँड चूसिंग पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. त्या कशाच्या विरोधात आहेत तर हिंसेपेक्षासुद्धा शांतता, आतंकवादापेक्षा सहिष्णुता आणि भीतीऐवजी धैर्याचा पाठपुरावा त्या करत आहेत. द सोल्युशन आर एमर्जिंग बट दीज सोल्युशन कॅनॉट बी फाउंड इन डिलिब्रेशन इन कॉन्फरन्सेस अलोन अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डिस्टन्स. अनेक उपाय तोडगे काढले जात आहेत, परंतु या उपाययोजना केवळ चर्चासत्रामधील विवेचनात सापडणार नाहीत आणि नुसत्या त्या दूरवरून केलेल्या सूचनांमध्ये सुद्धा मिळणार नाहीत. दे लाय इन स्मॉल ग्रुप अँड लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स हू आर कन्फोर्मिंग विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड, अनरिकग्नाइज्ड अँड
अनोन टू द वर्ल्ड द सोल्यूशन आर विथ देम. या समस्यांना दररोज सामोरे जाणाऱ्या लहान गटात स्थानिक संस्था आणि व्यक्तीमध्येच या उपाययोजना अस्तित्वात आहेत. जगाच्या दृष्टीने हे उपाय दुर्लक्षित अपरिचित आणि अज्ञात असले तरी लोकांमध्येच आपल्याला सापडणार आहेत. तर अशा प्रकारे या फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला जे हे आहेत कैलास सत्यार्थी यांनी नॉर्वे या ठिकाणी केलेले जे भाषण आहे ते अभ्यासायला आहे. तर या पुढचा आपण पाठ उद्या घेणार आहोत.